शिखरजी या सर्वात पवित्र जैन तीर्थ शिखरजीच्या पवित्रतेचं रक्षण करण्यासाठी जैन लोकांनी ज्योत हा उपक्रम हाती घेतलाय. जैनाचार्य श्रीमद विजय युगभूषण सुरजी यांच्या शुभ मार्गदर्शनांतर्गत विना नफा संस्था ज्योतने या उपक्रम सुरू केलाय. ज्योत हा महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या उपक्रमाने केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील संपूर्ण जैन समुदायाला जागृत केले आहे. USA, कॅनडा, न्यूझीलंडमधील संस्थांकडून याला पाठबळ व पत्रांच्या स्वरूपात सहाय्य मिळत आहे. सरकार अधिकृतरित्या संपूर्ण हिल्ला प्लेस ऑफ वर्शिप म्हणजेच धर्मस्थळ म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरूच राहील. जगभरातील जैन धर्माच्या चारही संप्रदाय श्वेतांबर, दिगंबर, तेरापंथी आणि स्थानकवासीचे प्रमुख साधुसंत एकत्र येऊन या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे. सर्व लोकांमध्ये, सर्व जैनामध्ये एकत्वची भावना या कॉसला झाली आहे. म्हणून 2 दिवसापर्यंत मोर्चा झाला, इट वॉज सेल्फ गव्हर्न्ड. आणि आता तुम्ही सोशल मीडियावर एव्हरी जैन इज टॉकिंग टू अँड गिविंग हिज मॅसेज टू गव्हर्नमेंट टू डिक्लेअर शिखरजी ॲज अ प्लेस ऑफ वर्शिप. देर इज नो डिस्प्यूट, देर इज नो आर्ग्युमेंट, ओनली वन डिमांड अँड नो फेवर्स. इट इज व्हेरी व्हेरी क्लिअर अँड दिस इज अ व्हेरी ह्युमन रिक्वेस्ट. नो फेवर्स, ओनली वन डिक्लेरेशन. बात बहुत सिंपल है, बहुत लॉजिकल है, क्योंकि ये क्रिएटेड नहीं है, ये तीर्थंकरों से क्रिएटेड है और अब दोबारा हम क्रिएट नहीं कर पाएंगे. इसके लिए इसकी बहुत बड़ी कीमत है हमारे लिए. तो ये कीमत समझ के हम ही सरकार ने एवढं सांगता की गिव अस दिस प्लेस, वी डोंट नीड एनीथिंग एल्स.